हो साखळी ओढली तर धो 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 दूध। बाप रे, म्हणजे किती दूध वाया गेलं असेल रे बाबा बाबा बाबा। बर काकू, नळाला दूध चालू आहे का? हो चालू आहे वाटत। हा वाटत ना, आमची ही गेली नसेल। हराम खोर साली। अरे 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 अरे, कितींना सांगायचं सोमेश्वरा तुला। जाऊ द्या, नळाला दूध चालू आहे का? गेलं वाटत, पण पाणी चालू आहे। पाणी चालू आहे, हिला दहादा सांगितलं मी, हिला आता बघतोच मी हिच्याकडे। पण मला एक गोष्ट अजून कळलेल नाहीये, काय? अरे नळाला एकदम दूध कसं आलं? ही याची दिव्य शक्ती आहे। हो बाबा, ही याचीच याचीच दिव्य शक्ती आहे ही। मला सुद्धा तेच वाटतं, ही याचीच दिव्य शक्ती आहे। अरे गेल्या कित्येक वर्षात इतकं धारोष्ण दूध प्यायलेलं नाही हो मी। अरे कुर्डूवाडीचं दूध म्हणजे काय? आता उद्यापासून एक बादलीभर दूध जरी रोज मिळालं ना मारुती राया, तरी बरं होईल बाबा। पहाटे चाराला नळ आला ना, तर इतर कुणाला कळणार सुद्धा नाही। मी आपलं असं करीन, रोज चार चार ग्लास धारोष्ण दूध पिन, त्याशिवाय बलोपासाला कसली बोडक्याची। तू असं कर, आत्ताची आत्ता मला एक ग्लास भर गरम गरम दूध दे। तू पिणार आहेस का कृष्णा? आपल्याला ते पचायचं नाही। कमाल आहे रे बाबा तुझी, भीमरूपी महारुद्रा। अगर आधे अगर बनारी अंजलीवरती पाणी कसलं उकळतंय? पाणी कुठे आहे? दूध ठेवलं शेगडीवर। चल चल ये बघायला, ये तू पाणी। पाणी? अरे दूध काय रे बाबा, काय रे हंडम्या, कसला तुझा मारुती? सगळ्या दुधाचं पाणी झालं, अगदी मोठ्या टोपातलं सुद्धा ते सुद्धा पाणी झालं सगळं। काय गडबड आहे? काय हे बलभीमा बजरंगा, काय केलं? दुधाचं पाणी करून टाकलं सगळं। श्री, ही सगळी तुझी करामत आहे ना? खरं सांगतोस? माझी शपथ? तुझी शपथ? तर तांब्यात बघ काय दूध दूध आहे ना, आता बघ काय पाणी आहे आता। हे सगळं काय श्री? राधे, माझ्या अंगात कसली तरी दिव्य शक्ती संचारलेली आहे, आणि ती मला प्रत्येक क्षणाला जाणवते। म्हणजे काय वाटत? म्हणजे म्हणजे असं वाटत की मी काहीही करू शकेन। उदाहरणार्थ? उदाहरणार्थ मी रामराव देशपांड्यांना, ते तुला ऑफिसमध्ये छळतात ते, आणि तरी मी त्यांना इथं गुलामासारखं घेऊन येईन तुझ्या ऑफिसरला। हो चल चल। कोण पाहिजे? आय डोंट नो। पण तुम्ही इथं कसे आलात? तोच प्रश्न मलाही पडलाय। मी बस स्टॉपवर उभा होतो। तुमचं नाव? रामराव देशपांडे। आय एम असिस्टंट इंजिनियर बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर बॉम्बे। हे घर कोणाचं आहे? माझ्या मामांचं। आणि तुम्ही कोण? मी त्यांची भाची। नाही नाही माफ करा, पण मला माहित नाही मी इथे कसा आलो। आय डोंट नो हाऊ। राधा कुणाशी बोलते? काय नाही रे, कृष्णाशी बोलत असणार। असं हो, तिला बंदी। तू जा ना पुढं। हे कोण? माझे मामा। मामा? आणि त्या मामी? मुके आहेत वाटत त्या? दोघेही मुके आहेत वाटत। मी निघतो। अरे तू काय असं अडकल्यासारखं उभा आहे तिकडे हणम्या? मला वाटलं मी कायमचा चिकटलो का काय। मारुती राया, हे काय चाललंय बाबा तुझं? अरे अशा ना माझ्याकडे कोण येणार इथे? राधा मागे फिर, जायचं नाही त्याच्या खोलीत। त्याच्या त्याच्या खोलीत जायचं नाही। अरे बाबा मारुती राया, काय रे बाबा, काय चालवलंयस तरी काय रे तू? भीमरूपी महारुद्रा। अरे श्री, तू इथेच आहेस? मगाशी एकदम अदृश्य झालास। रामरावांना बघताच मी घाबरलो आणि अदृश्य होऊन इथेच बसून राहिलो। तुझी दिव्य शक्ती भयंकरच आहे बाबा। खरोखरच भयंकर आहे, म्हणूनच मला भीती वाटते। ए श्री, तुझ्या दिव्य शक्तीने तू खूपसा पैसा निर्माण कर ना, मग आपण जागा घेऊ, लग्न करू, सुखात राहू। नाही राधा, माझं मन मला सांगतंय, कदाचित ही दिव्य शक्ती सांगत असेल की ही शक्ती कधीही स्वार्थासाठी वापरू नकोस। जे काय मिळवायचं ते मिळव, आपसुक काही मिळेल म्हणून आशा धरू नकोस। मग उपयोग काय तुझ्या त्या शक्तीचा? कदाचित नसेलही, एखादी अदृश्य शक्ती मला गंमत म्हणून खेळवत असेल। ए तुला हॉस्पिटलमध्ये छळते ती कोण? हेड नर्स?
डिकोस्टा तिला इथे घेऊन येऊ नको रे बाबा नाहीतरी ती नोकरी मी सोडणारच आहे ए पण मला ही शक्ती मिळाली हे मात्र कोणाला सांगू नको का नाहीतरी लोक त्याचा दुरुपयोग करून घेतील हो बरं मी आता ऑफिसला निघतो रामराव इथे आले होते जर का त्यांना कळलं ना तर माझी धडगत नाही मी निघतो तुलाच हॉस्पिटल नाही वेळ आहे मला उशिराची ड्युटी आहे हिला दहादा सांगितलं हराम खोर साली नळाला दूध लवकर सोमेश्वरच्या घरी सुरू हा आता या सोमेश्वराला म्हणायला हवं काय रे बाबा रोज बडवतो बायकोला आणि ती सुद्धा कोडगीच आहे श्री तो मारतोय रे तिला अरे सोमेश्वर सोमेश्वर आता आता परत उठशील तर सांगून ठेवतो मला मला माहिती आहे अरे नको मारू मला माहिती आहे मला माहिती आहे माझ्या बायकोने तुमच्याशी संगनमत करून करणी केली आहे पण माझा डावा हात शाबूत आहे कानपाट फोडून टाकतो रा काय भाई साहेब बाळाजी बाळाजीला बोलवा बाळाजी भोसले पान खायला खाली गेलेत पाणी पाणी सर आई आई साहेब बरं नाही वाटत का आपल्याला काय श्रीकृष्ण वासुदेव देव आलेत का अरे श्रीकृष्ण देव आलेत का कमीन सर आलाय आतमध्ये या पुढे या काय वाटेत अर्जुन भेटला होता कोण अर्जुन महाभारतातला नाही म्हटलं एखाद्या अर्जुनाला गीता वगैरे सांगत बसला होता की काय संभव आम्ही युगे युगे वगैरे नाही नाही आई वडिलांनी नाव ठेवलं ना कृष्ण श्रीकृष्ण वा म्हणजे आणखीन एक जोडाक्षर काय जात आहे कोणाच्या बापाच श्रीकृष्ण वासुदेव देव नावात सुद्धा किती देव कुर्डूवाडीचे द्वारकेत जन्म झाला असताना तर गुजरात स्टेट मध्ये तरी पडला असतात का म्हणजे तिथल्या म्युन्सिपालिटीत तरी पडल्या असतात तुम्ही काय बोलताय मला समजत नाहीये सर कळेल कळेल लवकरच कळेल आम्ही जाऊ ऑफिसचा टाइम काय 10 मग आता वाजले किती माय गॉड अरे हा भोसले कुठे गेला बाळाजी भोसले भोसले तो कॅन्टीन मध्ये चहा पितोय सर मी त्याला घड्याळ लावायला सांगितलं तर हा चहा प्यायला गेला याच्या ना सर लाद लात घालायला पाहिजे आपण असं बोलू नये सर का 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 भोसले घराण्यातला आहे तो 96 कुळी अरे सगळे मराठे 96 कुळीच आहेत 95 कुळी मराठा मला औषधाला सुद्धा दिसलेला नाहीये त्या बिचारा शिवाजीने काय पाप केलंय कुणाच्या महाराष्ट्र समाचारच्या फ्रंट पेज वर एक चार कॉलमी बातमी आले तुम्ही ती वाचली सकाळीच वाचली तुम्ही महाराष्ट्र समाचार घेता हो पण समाचारच का तिथे तुमच्या कोण ओळखीचा आहे का नाही नाही संपादक नाही किंवा चीफ एडिटर म्हणजेच संपादक ना आय एम सॉरी चीफ इंजिनियर चीफ इंजिनियर नाही
नाही तरी सुद्धा तुम्ही समाचार घेतलात. मला आवडतो वाचायला. नाही तुम्ही तुम्ही हे खोटं बोलताय, तुम्ही मला घंडवताय. सर तुम्ही मला काहीही बोला पण तुम्ही मला खोटारडा म्हणू नका.